शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्षाच्या प्लॉट मध्ये सर्वसाधारणपणे तुमचं 15 दिवसापासून ते 30 दिवसापर्यंत आपण थ्रिप्सचं नियोजन कशा पद्धतीने करू शकतो, वाढतं टेम्परेचर, त्याच्यानंतर तुडतुड्यांचा होणारा प्रादुर्भाव, त्याने होणाऱ्या पानांच्या वाट्या, या सर्व लक्षात घेता आपण या स्टेजला आल्यानंतर आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो याच्याबद्दलचा आजचा आपण व्हिडिओ या ठिकाणी देत आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला प्रत्येक आपण जे थ्रिप्सची औषधं देतोय किंवा तुडतुड्यांची औषधं देतोय याचं मॅनेजमेंट आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि आपल्याला एक्सपोर्टच्या प्लॉटांसाठी असेल, लोकलच्या प्लॉटांसाठी असेल, आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो याच्याबद्दलचं आपण पूर्ण माहिती या ठिकाणी देत आहोत. तत्पूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझे नाव उमेश दावरा मुशीर, मुक्काम पोस्ट खडकजाम, मोबाईल नंबर 90 49 10 71 83. आपला तालुका चांदवड आहे. चांदवड तालुका खडकजाम. खडकजाम गाव. आणि नाव काय म्हटले? उमेश देवराम उशीर. आपल्या किती द्राक्षे, किती सर्व? 5 एकर. 5 एकर प्लॉट. बर, आता आपण 3 प्लॉट केलेले त्याच्यामध्ये, तो 2 एकर पूर्ण छाटला, तो 2.5 एकर. 2.5 एकरचा प्लॉट आहे. आणि हे 2.5 एकर 2 प्लॉट केलेले, 29 ची पेस्ट आणि 27 ची पेस्ट. सप्टेंबर बरोबर? हा सप्टेंबर. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, कामकाज करत असताना आपली ओळख काय झाली? ओळख विकून झाली. आणि तुमचे ना युट्यूबला मी पाहिलं ना, बर सर्च करत राहिलो, म्हणलं डॉक्टरांचं कसं काय नाही कामकाज. मग म्हणलं यायला डायरेक्ट फोन असलो. बर. आता कामकाजामध्ये काय व्यवस्थित वाटतंय? हा छान आहे ना. शांडा वगैरे आता आपल्याला कम्प्लीट करायचं प्रमाण आहे ना. तुम्ही जसं दिलं लिहून, बरोबर त्याप्रमाणे आम्ही खत बित औषध कॅनोपीत बदल झालं आणि शेंड्याचं बदल झालं. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, कामकाज करत असताना पावसाचं प्रमाण भरपूर प्रमाणात झालेलं आहे. आज तुम्ही जर बघितलं तर बाकी ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण गल्ल्यांमध्ये आता पाणी साचलेलं आहे. आपला ट्रॅक्टर पण अटकलेला आहे, दुसरा ट्रॅक्टर ओढायला लागला. बरोबर. आता आणि अशा पद्धतीने जर कामकाज असेल तर आपल्याला नियोजन करणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आपल्या जमिनींमध्ये पोटॅश लेवल असेल, फॉस्फरस लेवल असेल, याची क्वांटिटी आपल्याला चांगली ठेवणं गरजेचं आहे. पत्ती काळोखीवरती राहायला पाहिजे, पानांच्या वाट्या होत आहेत, पानांच्या वाट्या व्हायला नको, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपल्याला कुठली डिफिशियन्सी नको याच्यासाठी आपल्याला 20 ते 22 दिवसाच्या दरम्यान आपल्याला एकदा पिट्यूअल करून घेणं गरजेचं आहे. हे प्रत्येक ठिकाण नाही पण तुमच्या जमिनीमध्ये आवश्यक पद्धतीने 100% करणं गरजेचं राहील, जेणेकरून आपल्या अन्नद्रव्यांची कमतरता असेल ती आपल्याला भरून काढता आली पाहिजे. त्याच्यानंतर शेंडा आपला अतिरिक्त व्हायला नको, याच्यासाठी आपण फर्स्ट डीप त्या ठिकाणी बुडून घेणार आहोत, लक्षात घ्या. आता व्हरायटी कोणत्या आहे? माणिक चमन आणि एसएसएन. माणिक चमन आणि एसएसएन. बरं. माल सगळीकडे फुली, आपण माल कमी केले, माल डायरेक्ट निम्मीच कमी करून टाकले. बरं. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, कामकाज करत असताना आपल्याला फर्स्ट डीपच्या दरम्यान आपण थ्रिप्सचं मॅनेजमेंट या विषयावरती आपली चर्चा आहे आणि आपण तो विषय आपण हाताळणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला पिट्यूल करून घेणं गरजेचं आहे. त्याच्या अन्नद्रव्यांची कमतरता असेल, त्याचं नियोजन असेल, याच्याबद्दलचा वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी या ठिकाणी देणार आहे. परंतु आजचा व्हिडिओ देत असताना आपल्याला थ्रिप्सचं मॅनेजमेंट करत असताना तुम्हाला शेड्यूल वगैरे सांगता येईल का? वैती. ओके. तर कामकाज करत असताना आपल्याला या स्टेजला आल्यानंतर किंवा याच्यापूर्वी आपण साधारणतः 7 ते 8 दिवस, लक्षात घ्या, 7 ते 8 दिवसापासूनचं नियोजन तुम्हाला या ठिकाणी सांगतो. कामकाज करत असताना आपल्याला थ्रिप्सचे मॅनेजमेंट करत असताना स्प्रेचं नियोजन आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करायचं आहे. आता स्प्रेचं नियोजन करत असताना तुम्ही या ठिकाणी बघू शकता, प्रत्येक पानाची काळोखी असेल, लक्षात घ्या, अतिशय सुंदर पत्तीची काळोखी. आता फक्त याच्या जो आपल्याला हा प्रकार दिसतो याच्यासाठी आपण कोणतं स्प्रे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थ्रिप्सचं मॅनेजमेंट करत असताना आपल्याला रिसिड्यू यायला नको या पत्तीने पण आपल्याला त्या ठिकाणी कामकाज करायचं, लक्षात घ्या. आपण लोकल पद्धतीने कामकाज करत असाल त्याचे स्प्रे आपण वेगळे कोणत्याही पद्धतीचे स्प्रे घेऊ शकतो. परंतु यामध्ये स्प्रे घेत असताना आपण या स्टेजला आल्यानंतर तुम्हाला याच्यापूर्वी पण स्प्रे शेड्यूलमध्ये आलेला असेल, ट्रिक शॉट 2 लिटरला 250 ml, निवान 2 लिटरला 250 ml, बोरिक ऍसिड 100 ग्रॅम या प्रमाणात एक फवारणी आपल्याला या ठिकाणी करून घेणं गरजेची राहील. त्यानंतर आपण दुसरी फवारणी देत असताना आपल्याला 20 ते 22 दिवसाच्या अगोदर आपल्याला डेंटोसूची ड्रिंचिंग आता करून घ्यायची, लक्षात घ्या. डेंटॉसची ड्रिंचिंग आपल्याला करून घेणं फार गरजेचं राहील, जेणेकरून मिलीबगचं नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येईल. तुमचं एप्रिल छाटणीचं नियोजन असेल, परंतु आताही आपल्याला हे नियोजन करण्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर राहिला दुसरा विषय की आपण याच्यानंतर फवारणी करत असताना आपल्याला भुरीची एक फवारणी आपल्याला मध्यंतरी काढून घ्यायची, ती पण तुम्हाला आलेली असेल. ॲक्रेसिव्ह आपण दिलेलं होतं, त्याच्यामध्ये कॅल्शियम आपण त्या ठिकाणी दिलेलं होतं, ही एक फवारणी आपल्यासाठी फार महत्वाची राहील. त्यानंतर तिसरी फवारणी देत असताना आपल्याला त्याच्यामध्ये लॅरिऑक्स, लक्षात घ्या, चांगल्या क्वालिटीचा लॅरिऑक्स आपण मॉलिक्युल चेक करून रिपोर्ट बघून आपल्याला त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करतोय. लॅरिऑक्स साधारणतः 2 लिटरला 250 ml, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये एम्पायर प्लस 400 मिली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक एन्ट्रोकॉलचा आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करून घ्यायची, अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला दिसून येतील. हे दोन फवारणी आपल्यासाठी फार महत्वाच्या राहतील. त्यानंतर साधारणतः 30 ते
32 दिवसाच्या दरम्यान आपल्याला परत एक थ्रिप्सची फवारणी त्या ठिकाणी काढून घ्यायची. हे लक्षात घ्या, आता ही फवारणी काढत असताना आपल्याला बेनेविया, साधारणतः एफएमसी कंपनीचा बेनेविया, तुम्हाला सर्वसाधारणपणे एकरी 280 ml या प्रमाणात एक फवारणी आपल्यासाठी फार महत्वाची राहील. हे लक्षात घ्या, या तीन फवारण्या जर आपण व्यवस्थितरित्या काढून घेतल्या तर कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. हे लक्षात घ्या, आपल्याला कमी खर्चामध्ये जर उत्पन्न चांगलं मिळवायचं आहे, टायमिंगमध्ये कामकाज करायचं आहे, तर याच पद्धतीने नियोजन आपल्याला करावं लागेल. हे लक्षात घ्या, या फवारण्या देत असताना आपल्याला जर वातावरणामध्ये, आता तुम्ही बघू शकता पूर्ण शेंडा वाकडा आहे आपल्याला या ठिकाणी, गडाच्या पुढे साधारणतः 5-6 पानं झालेले, परंतु याच्यानंतर आपल्याला शेंडा अतिरिक्त व्हायला नको. आताच्या शेड्यूलनुसार आपण त्याला स्प्रे दिले, डोसेस दिले, परंतु याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला अमोनियम मॉलिब्डेनम, लक्षात घ्या, अमोनियम मॉलिब्डेनम एकरी 30 ग्रॅम आपल्याला फवारणीमधून घ्यायचं आहे. हे लक्षात घ्या, फवारणीमधून एकरी 30 ग्रॅम, एकरी 60 ग्रॅम, 200 लिटरला 30 ग्रॅम आणि एकरी 60 ग्रॅम या प्रमाणात अमोनियम मॉलिब्डेनमची एक फवारणी आपल्यासाठी महत्वाची राहील. जर पाण्याचं प्रमाण अशा पद्धतीने राहिलं, पाऊस जर आपल्याला अधूनमधून अशा पद्धतीने येत राहिला, तर आपल्याला अडचणीचा विषय होऊ शकतो. पुढे जाऊन देठाला गाठी येऊ शकतात, बऱ्याच अडचणी येतात. याच्यासाठी आपल्याला अमोनियम मॉलिब्डेनम आता एक फवारणी करायची, त्यानंतर तुम्हाला 40-45 दिवसाच्या दरम्यान परत एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची. या पद्धतीच्या फवारण्या आपल्यासाठी फार महत्वाच्या राहतील. त्यानंतर ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना त्यामधून पण आपल्याला याच्यामध्ये, तुम्हाला याच्यापूर्वी आलेला असेल अल्बर्ट सोल्युशन आलेला असेल, त्याच्यामध्ये नाईजेल आलेला असेल, आता आपल्याला याच्यानंतर आपल्याला एक परत मिलीबग साठी ही झाल्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने नेमाशक्तीची एक ड्रिंचिंग करून घ्यायची. नेमाशक्ती एकरी 1 किलो, त्याच्यामध्ये आपल्याला परत फ्रूट ड्रिप साधारणतः 1/4 ते 1 लिटर या प्रमाणात आपल्याला परत एक ड्रिंचिंग करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला मिलीबगची अडचण येणार नाही, खोडकिडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. या पद्धतीने कामकाज आपल्याला त्या ठिकाणी करायचे. त्यानंतर शेंडावाडीचा अंदाज बघून आपल्याला त्या ठिकाणी जमिनीचे आपण पिटोल तर करून घेणारच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस लेवल, पोटॅश लेवल, 0-34 फवारण्या असतील, मॅग्नेशियमच्या फवारण्या असतील, आपण पिटोलनुसार आपण त्या ठिकाणी करून घेणार आहोत. परंतु ड्रिपमधून, ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना आपल्याला ड्रिपमधले पण ऍप्लिकेशन महत्वाचे आहेत. त्यानंतर आपल्याला 32-35 दिवसाच्या दरम्यान, लक्षात घ्या, आपल्याला त्या ठिकाणी पोटॅशियम शोनाईट एकरी 8-10 किलो, त्याच्यामध्ये अमोनियम मॉलिब्डेनम 100 ग्रॅम, हा एक आपल्याला महत्वाचा डोसेस आपल्यासाठी महत्वाचा राहील आणि आपल्याला तो कंपल्सरी करून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, या स्टेजला आल्यानंतर तुमचं ढगाळ वातावरण असेल, तुमच्यामध्ये ह्युमिडिटी वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीची आहे, तुम्हाला जर अशा पद्धतीचं कामकाजाचं नियोजन करायचं असेल, शेंडा आपल्याला झालेला आहे, व्यवस्थित कामकाज होतंय, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आज आपला गड जवळजवळ डिपिंगच्या अगोदरचा आपली व्यवस्थित, आपण किती 10 एक्सप्रे झाला ना, बरोबर, अजून आपण 15 PPM ने डिपिंग घेऊ, मस्त आपल्याला व्यवस्थित पाकळ्या मिळतील, व्यवस्थित पद्धतीने नियोजन करता येईल. आता डिपिंग मध्ये पण वापरत असताना लक्षात घ्या, फर्स्ट डिपिंग करायची, फर्स्ट डिपिंग मध्ये तुम्हाला 15 PPM जी या पद्धतीची स्टेज असेल, लक्षात घ्या, तुमचा 23-24 दिवस आहे, 15 PPM ने आपल्याला जीए घ्यायचं आहे. नायट्रोजनचं प्रमाण तुमच्या झाडामध्ये असेल किंवा हवेमध्ये असेल, ज्यावेळेस नायट्रेट नायट्रोजनचं प्रमाण जास्त असेल अशा वेळेस 15 PPM ने जीए घ्या. त्याच्यामध्ये लॅव्हिश तुम्ही 200 लिटरला साधारणतः 100-120 ml पर्यंत लॅव्हिश घ्यायचं आहे. ॲक्रोबॅट तुम्हाला 0.5 ग्रॅम प्रति लिटर, म्हणजे तुम्हाला 200 लिटरला 100 ग्रॅम ॲक्रोबॅट घेऊन आपल्याला त्या ठिकाणी फर्स्ट डीप त्या ठिकाणी करून घ्यायची. या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे, कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर याच पद्धतीचे प्लॉट असतील, कोणाचे काही अडचणी असतील, नक्की कळवत चला, तुम्हाला ऑफिसचे नंबर दिलेले असतात, त्या नंबरवरती संपर्क करा. प्रत्येक गोष्टीचं नियोजन आपण त्या ठिकाणी देत असतो. कोणाच्या अडचणी असतील तर नक्की प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी व्हिजिट देऊन आपण त्या ठिकाणी नियोजन करतो. तर शेतकरी मित्रांनो काय करा, आपल्या चॅनल कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तुम्हाला बुकिंग क्रमांक परत एकदा सांगून ठेवतो, बुकिंग क्रमांक सांगतो 98-34-25-22-14-91-68-00-503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपले प्लॉट बुकिंग करून घ्या, चांगल्या चांगलं नियोजन मिळवा. शेवटपर्यंत तुम्हाला याच प्लॉटमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये पण आपण एक व्हिडिओ देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.